हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत मोतीचूरचे लाडू आ, हे बघा मोतीचूर बुंदी मी आणली होती विकत आणि त्याचे घरच्या घरी अगदी बाजारात मिळतात तसे घरीच लाडू बनवायचे आणि खूप सुंदर आणि मस्त लाडू लागतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया हे बघा ही अशी मी एकदम छोटी बुंदी आणलेली आहे विकत ही अर्धा किलो बुंदी आहे तर अर्धा किलोचे लाडू आपण बनवणार आहोत आणि खूप ताजी आणि मस्त बुंदी आहे तुम्ही अशा प्रकारची बुंदी विकत आणून घरीच लाडू बनवू शकता तर त्यासाठी मी ही अर्धा किलो साखर घेतलेली आहे अर्धा किलोला अर्धा किलोचं प्रमाण अगदी बरोबर आहे तुम्ही जर एक किलो बुंदी आणली असेल तर एक किलोच साखर वापरा आणि हे थोडेसे बेदाणे आपल्याला लागणार आहेत तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता अजून काजू बदाम वगैरे आणि हा फूड कलर आहे येलो कलर आणि आ, हे एक अर्ध्याचं अर्ध लिंबू आहे आणि पाणी लागणार आहे आपल्याला अडीचशे ग्रॅम अडीचशे मिली पाणी लागणार आहे आणि ही वेलची पूड आणि तीन ते चार चमचे आपल्याला तूप लागणार आहे पण तूप आपण शेवटी वापरणार आहोत आणि आधी आता आपण पाक करून घेणार आहोत हे बघा अर्धा किलो साखर आणि अडीचशे मिली पाणी टाकून आपण याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आणि पाक बनवताना नेहमी सतत ढवळत राहायचं आहे असं एकसारखं आणि मिडियम गॅस ठेवून मगच आपला पाक बनवायचा आहे म्हणजे व्यवस्थित होतो आणि एकसारखं ढवळल्यामुळे काय होईल कडेला साखर जमा होणार नाही आणि सतत चेक करत राहायचं आहे की आपला पाक झाला आहे की नाही तो कारण जास्त पुढे गेला तर आपली जी बुंदी आहे ती अगदी कोरडी होईल आणि व्यवस्थित वळले जाणार नाहीत लाडू त्यामुळे एक तारीच पाक झाला पाहिजे आणि नंतर मग त्यामध्ये बुंदी घालायची आहे हे बघा आता आपली बु आपला पाक तयार झालेला आहे एक तारीख आणि त्यामध्ये वेलची पूड आपण घात घालायची आहे आणि आता खाण्याचा कलर हे बघा कलर हा ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातला तरी चालेल पण कलरमुळे सुंदर अगदी छान लाडू दिसतात त्यामुळे कलर घालायचा आणि एक चमचा लिंबाचा रस लिंबाचा रस घातल्यामुळे काय होईल आपला पाक असा साखर साखर होणार नाही लाडूवर त्यामुळे लिंब लिंबाचा रस अवश्य घाला आणि मग नंतर वरून बुंदी घालून चांगली पूर्ण एक जीव होईपर्यंत मिक्स करायचं पाकामध्ये पूर्ण मिक्स झाली पाहिजे आणि हे बेदाणेसुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता नाहीतर लाडू वळताना वरूनसुद्धा लावू शकता हे बघा एक दोन मिनिट चांगलं एक सारखं परतत राहायचं आहे आणि नंतर एकदम स्लो गॅस करून एक मिनिटभर झाकण ठेवून आपल्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे म्हणजे पाक आपला बुंदीमध्ये चांगला मुरेल आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपीज अपलोड करीन तेव्हा तेव्हा सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये त्याचं नोटिफिकेशन येईल आणि हे बघा आता झाकण ठेवून आपले झालेले आहेत पाच ते सात मिनिट आपण त्यामध्ये चांगला पाक मुरून घेतलेला आहे हे बघा आता चांगला मुरलेला आहे आणि आता आपण थोडंसं थंड होऊ द्यायचं एक दोन ते तीन मिनिट आणि मग लाडू वळायचे आहेत हे बघा मस्त अगदी मस्त झालेलं आहे बघा आणि त्यामध्ये आत्ता आपल्याला तूप घालायचं आहे तीन ते चार चमचे तूप घालून मग लाडू वळायचे आहेत हे बघा झालेला आहे आता आपण लाडू वळूया हव्या हवं तेवढा तुम्ही आकार लाडवाचा मोठा किंवा लहान करू शकता हाताला असं तूप लावून नंतरच लाडू वळायचा जेणेकरून हाताला चिकटणार नाही बुंदी आणि छान लाडू वळला जाईल आणि कसे वाटले बुंदीचे लाडू मोतीचूर बुंदीचे लाडू तर मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि भेटूया अशाच नवीन नवीन नव रेसिपीचं तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा, आणि काळजी घ्या स्वतःची इतरांची हे बघा किती छान आणि मस्त लाडू झालेत तुम्ही करून बघा अशा प्रकारचे बाजारातून आणण्यापेक्षा घरीच ताज्या ताजे ताजे आपण बनवू शकतो आणि मस्त अगदी आठ ते दहा दिवस पंधरा दिवस खाल्ले तरी चालतात आ, टिकतात सुद्धा, मस्त टिकतात टिकतातसुद्धा हे बघा किती मस्त दिसतोय लाडू आणि थँक्यू रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल